जय श्री गजानन माऊली, सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना। आणि आज व्हिडिओ तुम्हाला थोडा वेगळा दिसेल, कारण बऱ्याच त्याच्या कमेंट होत्या, ताई बांधकाम कसं केलं, काय केलं याचा सविस्तर व्हिडिओ एकदा टाका। तर जे काय केलेलं आहे या 5-6 महिन्यामध्ये ते थोडं शूट करून ठेवलेलं होतं मी, त्याचा आज एक व्हिडिओ तयार केलेला आहे। आता एक होतो की दोन होतो, तर हे पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर समजेन। खूप मोठा जर झाला तर याचे दोन भाग होतील। तर सुरुवात केली ती जिन्यापासून। जिना अलीकडे आलेला होता, थोडी जागा सरकली होती त्याने, आणि इथे जिना ठेवल्यानंतर बांधकाम होणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे जिना अगोदर काढायचा आहे तो। आणि जिन्याची पण भीती वाटत होती। त्याच्यानंतर जी खिडकी आहे, खिडकी आणि जिना या दोनमुळेच हे पूर्ण बांधकाम निघालेलं आहे। खिडकीलाही बऱ्याच जे मिस्त्री काम करणारे आहे त्यांना दाखवलं, तर त्यांनी ही खिडकी काढून टाकायची सांगितली। तिथे टाकं आहे, ते काढून टाकायचं सांगितलं, तर पण ते जे आहे ते कारण वेगळंच होतं, ते तुम्हाला नंतर समजेल। आणि इथे आता हे टाकं खोदणं झालेलं आहे, 10 फूट खोल। खाली गेल्यानंतरसुद्धा याच्यामध्ये जो मुरूम आहे तो लागत नाही, पिवटी तेवढी लागलेली आहे, म्हणजे थोडीशी अशी लालसर माती। तर 10 फूट खाली गेलं नाही, ही आहे ती खिडकी। या एका खिडकीमुळे आणि जिन्यामुळे पूर्ण बांधकाम निघालेलं आहे हे। तर हे केलं म्हणजे हे आहे एक दिवसाचा व्हिडिओ, 2 दिवसाचा व्हिडिओ असं नाही। याच्यामध्ये थोडासा बदल झाला तेव्हा व्हिडिओ काढलेला आहे। आणि नुसतं काम सुरूच झालेलं होतं, इकडे सिमेंट आलेलं आहे, त्याच्यानंतर जो पसारा आहे जिन्याखालचा तो घरामध्ये गेला, पूर्ण म्हणजे सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे सध्या। तर टाकं खोदायला त्या माणसांना जवळपास 2 ते 3 दिवस लागले, ती गजनं होते। आणि माती टाकली बाजूला, तर माती नंतर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने झालेली आहे ती। आणि त्याच्यानंतर आता इकडे कॉलम पण खोदणं झाले, तर हे कॉलम हे पण 10-10 फूटच आहे। कॉलम खोदले, त्याच्यानंतर जे लोखंड आहे ते या पद्धतीने बांधून खाली जी आहे सर्वात अगदी तळाशी, तर तिथे पण त्यांनी असं थोडंसं जे स्लॅब टाकायच्या वेळेस करतात त्या पद्धतीचं केलेलं आहे, जेणेकरून ते कॉलम पक्के राहतील। आणि वरचं बांधकाम करायचं होतं त्याच्यामुळे कॉलम घेणं आवश्यक होते, त्याच्यामुळे या बाजूला 3 कॉलम घेतलेले आहे। आणि टाकं तुम्हाला दाखवलं, आता बांधकाम पण झालेलं आहे टाक्याचं, जेवढं उंच पाहिजे होतं। आणि अगोदरचं जे टाकं आहे आमचं तेव्हा उंच होतं, जेव्हा बांधकाम केलं तेव्हा उंच होतं, पण जसे जसे समोरचे रोड होत गेले तसं तसं घर पण थोडं खाली गेलं, त्याच्यानंतर रोड वर झाले, जे गेट आहे ते पण रोडला थडत होतं, आणि ते टाक्याची पण जी हाईट आहे ती कमी झाली होती। तर आता हे जे टाकं आहे ह्याचं उंची पण थोडी जास्त घेतली। तर हे कॉलम आहे, 3 कॉलम घेतले हे, एक अगदी समोर घेतला जसं जिथे बांधकाम करायचं आहे वरचं, आणि स्लॅब तर पूर्णच टाकणं होता तिकडून, पण वरचं जे बांधकाम करायचं होतं तिथे कॉलम घेतले। तर हे टाकं जे आहे ते पूर्ण बांधकाम झालेलं आहे। आणि हे अशी रुंदी पण याची बरीच मोठी घेतली आता अगोदरच्या जुन्या टाक्याची आणि या टाक्यामध्ये बराच फरक आहे। आणि जुनं जे बांधकाम आहे ते थोडंसं असं ठेकेदारीमध्ये घेतलेलं होतं, म्हणजे बांधकामसुद्धा त्यांच्याकडेच, प्लॉट पण त्यांच्याकडेच या पद्धतीचं घेतलेलं होतं। तर पण यावेळेस असं की अगोदर जे आपल्याला घडलेलं असतं आपल्यासोबत त्याच्यानंतर आपल्याला अनुभव येत जातो की नाही, आता यावेळेस ठेकेदारीमध्ये द्यायचं नाही, जे काय करायचं ते आपण स्वतःच करायचं आहे। त्याच्यामुळे ते मिस्त्री आहे ते फक्त त्यांना जे काही त्यांचं ते असतं स्क्वेअर फुटाने वगैरे तेच आहे, बाकी जे बांधकाम आहे किंवा सिमेंट आणणं, विटा आणणं, जे काही माल आणणं होता तो सर्व आम्ही आमच्याकडेच ठेवलेला होता, त्यांच्याकडे नव्हता। आणि रिचीसाठी या पद्धतीने सायकल, त्याच्यावर थोडासा कपडा, कारण तो उडी मारून लगेच जायचा, आणि असा पसारा पडलेला होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं माझ्याकडून शक्यच होत नव्हतं। आणि आवाज एवढा होता, ते माती खणणारे माणसं आल्यानंतर गप्पा वगैरे होतातच, आणि व्हिडिओ काढून पण काय काढणार होते तेही काही समजत नव्हतं। आणि झाडांची पण थोडी बरेच झाडं गेलेसुद्धा माझ्या बांधकामामध्ये, माती निघाली, माती जागाच खूप मोठा आहे, पण त्याच्यात लहान दिसून राहिले। त्याच्यावर उभं राहिले भीती जाते। कॉलम पण बांधणं झाले होते,
आणि सर्वात खाली त्यांनी सिमेंट, त्याच्यानंतर रेती, गिट्टी याचा जो माल आहे तो भरपूर टाकला, जेणेकरून कॉलम असं म्हणजे थोडंसं काही होणार नाही पुढे मागे. तर त्याच्यासाठी मजबूती खूप महत्त्वाची आहे, जी खालचा पाया आहे तोच मजबूत असायला पाहिजे घराचा. तर छान प्रकारे त्यांनी भरपूर माल टाकला आणि इकडे हे चालूच होतं बांधणं. तर साधा पत्रा आहे हा, पत्रा गोल गोल गुंडाळायचा आणि त्याच्यामध्ये कॉलमचं जे माल आहे तो टाकायचा आहे. तर सोपी पद्धत आहे. आता अगोदरच्या याच्यामध्ये जुन्या घरामध्ये जेव्हा बांधकाम झालं तेव्हा थोडं कठीण होतं, पाट्या वगैरे लावायच्या, त्या खिळ्याने ठोकायच्या, वेळ लागायचा. ही सोपी पद्धत आहे. तर हे गोल बांधायचं आणि जुनं बांधकाम होतं म्हणजे पाडून परत बांधणं, त्याच्यामुळे एकदम इथे मजूर येणं शक्य नव्हतं. तर दोन तीन असे मजूर होते, पण तरीही जे ठेकेदार होते त्यांनी अगदी कमी वेळामध्ये आमचं बांधकाम करून दिलं. खूप दिवस नाही लागले. पण जे बाकीचं आहे, आता छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या वेळ खाऊ जास्त असतात. बांधकाम जरी लवकर झालं तरी बाकीच्या गोष्टीला वेळ लागतो, त्याच्याचमुळे थोडे दिवस जास्त गेले. पण हे जे बांधकाम आहे मेन विटा आणि सिमेंट हे खूप लवकर झालं, जास्त दिवस नाही लागले. तर हे असं गोलगुंडाळून याच्यामध्ये फक्त ताराने बांधलं आणि त्याच्यामध्ये माल भरला की कॉलम तयार होऊन जातात. आणि कॉलम त्यांनी अगदी 2-3 दिवसामध्येच सोडले, जास्त दिवस नाही ला ठेवलं. स्लॅपला जास्त वेळ लागला आणि बाकीचं कॉलम वगैरे अगदी थोडंसं कडक झालं 2 किंवा 3 दिवस की लगेच ते काढून घेत होते. तर हे पण त्या पद्धतीनेच केलं, ताराने बांधल्यानंतर 2-3 दिवस ठेवलं, त्याच्यानंतर काढून घेतले. याच्यामध्ये मुरूम किंवा या घराच्याच भिंतीच्या पाडल्या होत्या त्याचाही माल भरपूर निघाला होता, तर तो भरला. काही पोर्चमधला स्लॅप होता त्याचा माल होता तो पण भरला, ते भरून गेले. टाकं बांधलेलं होतं त्याचं पण प्लस्तर झालं आणि जे कॉलम होते त्याचं पण हे काढून ठेवलेलं आहे. तिथे पण जे काही माल टाकणं होता खाली चांगला तो टाकलेला आहे आणि पॅक केलं ते आता. तर या पद्धतीचं 3 कॉलम घेतलेले होते, हे आहे, हे काढल्यानंतर एक राहिला होता हा. तर जसंजसं एखादा आता पोर्चमधला स्लॅप पाडायचा होता तो पाडल्यानंतर तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा, असं मुरूम वगैरे असं बाहेरून आणायचं काही काम पडलं नाही. तर काही भरले काही राहिले, जसं जसं पुढे पुढे पडत गेलं तसतसं त्याच्यामध्ये टाकणं सुरू होतं. तर या पद्धतीचं आता प्लस्तर वगैरे झाल्यानंतर हे टाकं. खूप उंच होतं म्हणजे असं भीती वाटत होती त्याच्यामध्ये पडायची, 10 फूट खोल होतं. तर प्लस्तर वगैरे छान केलं, टाकं पण व्यवस्थित, म्हणजे असं की वाटतं ना की लिकेज निघतं की काय सर्व बांधकाम झाल्यानंतर, पण तसं काही नाही झालं. पाणी टाकून बरेच दिवस ठेवलं, लिकेज वगैरे काही नाही, अगदी व्यवस्थित झालं टाक्याचं बांधकाम. आणि हे कॉलम याचं हे काढून ठेवलेलं आहे, खाली थोडासा जे काही आहे तो थोडासा माल टाकला याच्यामध्ये, बाकीचा नंतर टाकला जातो जसा निघतो तसा. तर 3 कॉलम घेतले या साईडनं आणि या साईडनं जागा खाली सोडलेली होती. बाकीचे जे बांधकाम झालेलं आहे तिकडून जागा नव्हती शिल्लक, त्याच्यामुळे जे काही बांधकाम आहे ते या बाजूनच आहे. आणि जे गेट होतं मोठं, जे अगोदरचे जुने व्यवहार आहे त्यांच्या लक्षात येईल, त्याच बाजूनं आहे पूर्ण हे बांधकाम. त्याच्यानंतर आला टीनाचा नंबर, कारण टीन टाकलेले होते गाडीसाठी आणि हे टीनही काढणं होते. त्याच्यानंतर जो पोर्च आहे पोर्चमधला स्लॅब पण काढणं आहे, कारण तिथे करणं आहे जिना. तर जिन्यासाठी तो स्लॅब काढायचा आणि जे टीना आहे तिथे स्लॅब टाकायचाच आहे, त्याच्यामुळे ते पण काढायचे आहे. ते ही जी साईडची भिंत आहे ही पण पूर्ण काढलेली होती आता, कारण सिंगल भिंत होती ती आणि वर स्लॅब टाकायचा किंवा बांधकाम करायचं म्हटल्यानंतर थोडी मोठी भिंत पाहिजे, तर त्याच्यामुळे ती भिंत काढून टाकली. टीन आणि पोर्चमधला जो स्लॅप आहे तो पण काढायचा आहे, तर काढणंसुद्धा सुरू झाला, टीनं काढून घेतले त्यांनी. तर जिना घ्यायचा होता, त्याच्यानंतर वर बांधकाम करायचं होतं. हा स्लॅप थोडासा असा जो कॉलम आहे तो पण काढणं होता, या बाजूनं पण 2 कॉलम घ्यायचे होते नंतर, तर त्याच्यामुळे तो स्लॅप काढूनच टाकला. अर्धा ठेवायचा विचार चालू होता पण ते म्हणत थोडासा तिथे जोड आल्यासारखं होईल, तर तेवढा स्लॅप पूर्ण काढूनच टाका म्हणत, तर ते चालू होतं काढणं. आणि उन्हाळाही होता आणि या बांधकामामुळे जे वृंदावनातली तुळस आहे ती पण सुकून गेलेली होती, त्याच्यावर पूर्ण हे पडणं सुरूच होतं. आणि वृंदावन तिथून काढणंही शक्य नव्हतं तेव्हा, नंतर काढलं त्यांनी. तर ते चालू आहे इकडे आणि हा ढीक पाहू शकता तुम्ही, जो पोर्चमधला स्लॅप आहे त्याचाच अगदी अर्धाही नव्हता झाला आता. हे जे फोडणं आहे हे त्यांना 3-4 दिवस गेलं, 3 होते. तर थोडासा फोडत त्याच्यानंतर ज्या मशीनी आहे त्या पण उन्हामुळे गरम व्हायच्या, तर 3-4 दिवस त्यांना हेच गेलं फोडायला.
आणि जे फोडणं आहे याचे पण बरेच पैसे घेतले त्यांनी. आता जो हिशोब आहे तो काही मला माहिती नाही, जे काही किती पैसे घेतले काय घेतले ते सर्व यांना माहिती आहे या पद्धतीचं हे. आणि ह्याचे जे कॉलम आहे याच याने भरून गेले सर्व. या बाजूला भिंती पण झाल्या, समोरची थोडीशीच भिंत जी जिच्यावर बांधकाम करायचंच नाही आता, तर तीच सिंगल घेतलेली आहे, बाकी पूर्ण मोठी भिंत आहे. आणि विटाचं बांधकाम होतं, वर डिझाईन होती केलेली ती, आणि इकडे ही भिंत झाली, त्याच्यावर टाक्यावरचा स्लॅब पण झालेला आहे. स्लॅब पण त्यांनी बरेच दिवस ठेवला, बऱ्याच दिवसाचं बांधकाम आहे हे. फक्त मी शॉर्टकटमध्ये दाखवत आहे तुम्हाला. आणि रोजच्या रोज व्हिडिओ काढला जरी असता तरी रोजच्या रोज तेच 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 तुम्ही बोर झाल्या असत्या, आणि मलाही नेमकं सुचत नव्हतं की नेमकं काय टाकणार आहे, तर त्याच्यामुळे मी व्हिडिओज टाकणं बंद केले काही दिवस. आता पूर्ण जे स्लॅब आहे तो पाडणं झालेला होता, आणि त्यातल्या त्यात पाऊस पण भरपूर आला. अगोदर पाऊस नव्हता, नंतरही नाही पडला, आणि जोपर्यंत हा स्लॅब काढला तोपर्यंत एवढा पाऊस सुरू होता, अगदी दरवाजामध्ये पाणी यायचं. तर त्याच्या पण काय करावं काही सुचत नव्हतं. पूर्ण हा स्लॅब काढणं झालेला, हा जो कॉलम आहे हा काढला, समोरची जी कंपाऊंडची भिंत आहे ती पण थोडीशी कमी केलेली आहे, कारण तिथे पण कॉलम घ्यायचा होता. या बाजूला पण दोन कॉलम घेतले, आणि मागच्या साईडनं टॉयलेट बाथरूमचं पण बांधकाम सुरू झालेलं आहे. जे टॉयलेट आहे त्याची 4x4 आहे, आणि बाथरूम आहे ते 4x7.5 घेतलेलं आहे. अगोदरचं पण आमचं तसंच होतं, त्याच्यामुळे थोडंसं असं म्हणजे लहानही वाटत नाही ते, जास्त मोठंही वाटत नाही, तर व्यवस्थित होऊन जातं. आणि या बाजूला विहीर आहे, जे टाक्यापासून विहीर बरीच लांब आहे, फक्त दिसताना ती जवळ दिसते. आणि विहिरीला पण बरंच पाणी, म्हणजे पाणी आटतच नाही कधी विहिरीचं, एकच वर्ष आटली होती. आणि विहिरी पण खूप खाली झालेली होती, तिचं पण बांधकाम करून उंच घेणं होतं, त्याच्यामुळे त्याच्यावरचं जे झाकण होतं ते काढलेलं होतं. आणि पाणी दाखवत होते इथे मी, पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा असं पावसाळ्यामध्ये असं नितळ पाणी असतं, आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये त्याच्यावर धूळ बसते तर तेव्हा थोडं असं वेगळं पाणी दिसतं. तर विहिरीचं पाणी पण इथे दाखवत होते तुम्हाला मी. विहीर बऱ्याच वेळा दाखवलेली आहे अगोदर, आणि आता तर तिचं बांधकामच करायचं होतं. बांधकाम केल्यावर पण खूप सुंदर करून दिलं त्यांनी बांधकाम. आणि हे जे बांधकाम आहे हे अगदी कमी वेळात केलं त्यांनी, ठेकेदार खूप चांगले मिळाले होते अगदी कमी वेळात. आणि जुनं बांधकाम होतं म्हणजे पाडून परत बांधायचं, तर थोडंसं कोणालाही जिवार येतं, बांधकाम जुनं तर कोणी घेतच नाही, पण या ठेकेदारांनी घेतलंही आणि व्यवस्थित अगदी मनासारखं आपण जसं म्हटलं तसं त्यांनी बांधून दिलं. आणि जे जुनं टाकं होतं तर त्याची उंची आणि नव्या टाक्याची उंची याच्यामध्ये खूप फरक आहे. 3 विटा आहे, त्याच्यावर स्लॅब पण वेगळा आहे, आणि हीच ती खिडकी आहे. ही खिडकी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे मी व्हिडिओमध्ये, की हीच खिडकी आहे हिच्यामुळे पूर्ण हे बांधकाम जे आहे ते निघालेलं आहे. तर टॉयलेट बाथरूमचं बांधकाम सुरू झालं, आणि तिकडे कॉलम घेतला वृंदावनाच्या ठिकाणी, त्याच्यामुळे वृंदावन पण बाजूला काढून ठेवलेलं आहे. आणि पाऊस भरपूरच होता त्याच्यामुळे त्यांना सारखं पाणी लोटावं लागायचं. आणि इकडे आता हे घरचेच मिस्त्री आहे, यांचं चालू आहे मध्ये मध्ये करणं. सुट्टीचा दिवस असला की यांचं हे चालूच असायचं, बांधकाम सुरू होतं तोपर्यंत त्यांनाही काही टेन्शन नव्हतं. ते मिस्त्री साईडला बसलेले आहे, आणि जे टाकणारे आहे त्यांच्या गमतीन ते बरंच, म्हणजे 5-6 महिने कोण इकडे गेले काही समजलंच नाही. या पद्धतीने करून थोडंसं त्याला जे लोखंडाचं आहे रॉड त्यांना असं खाली केलं की तो जास्त माल बसतो. तर हा आडवा बीम टाकलेला आहे, बीम म्हणतात त्याला. तर इकडे पण कॉलम घ्यायचा होता त्याच्यामुळे आडवा टाकला, त्यांनी जिना येणार होता समोरचा इकडून, त्याच्यामुळे थोडीशी मजबूती यायला पाहिजे त्याच्यामुळे हा आडवा बीम टाकलेला आहे. आणि समोरचा जो पोर्चचा भाग होता तिथे खाली फ्लोरिंग चालू होती करणं, ही फ्लोरिंग केलेली आहे अगोदर, त्याच्यानंतर ते स्लॅब टाकते ना. तर फ्लोरिंग पूर्ण कम्प्लीट झाली. अगोदर घरामध्ये यायचं जेव्हा अगदी घराचं सुरुवात व्हायची तेव्हा 3 पायऱ्या होत्या रोडपासून तर घरामध्ये येईपर्यंत, आणि आता खूप उंच घेतलं, तर त्याच्यामुळे ही जी आहे
ही पायरी तर पूर्ण गेलीच, त्याच्यानंतर जेव्हा टाईल्स वगैरे टाकले तेव्हा लगेच थोडासा सरा हललेला आहे. आणि इकडे हे टॉयलेट बाथरूमचं काम जवळपास स्लॅबपर्यंत आलं होतं, स्लॅबच टाकणं सुरू होता वाटतं. आणि इकडे हे पण चालू होतं, तर फ्लोरिंग वगैरे अगोदर करून घेतली त्यांनी, कारण जो स्लॅबचं सेंटरिंग बांधणं होतं तर ते व्यवस्थित बांधता येतं, थोडंसं खूप खालीवर होतं ते. इकडे हा कॉलम पण भरलेला आहे. आणि आता जे स्लॅबमधून जे गज निघालेले होते लोखंडाचे, तर ते कापणं सुरू होते, कारण पूर्ण नव्हते कापायचे, पण जिथपर्यंत जिना येतो जिन्यापर्यंत ते कापून टाकायचे होते, आणि त्याच्यानंतर बाकीचे राहू द्यायचे होते. तर ते तार कापून घेतले त्यांनी, सेंटरिंग पण ठोकणं झालेली इकडून, या बाजूला जिन्याचं पण चालू आहे आता. तर हा सकलीचा जिना घ्यायचा, हे करायचा यावेळेस. मागचा जो होता तो अगोदरचा साधा होता, आणि हा करायचा होता तो सकलीचा. म्हणजे त्याला जे काय ते नाव म्हणत होते ते मी इथं घेत आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नावं असू शकतील, तर ते जसं नाव घेत तसं मी सांगत आहे तुम्हाला. तर याला खूप वेळ लागतो, जे लोखंड आहे ते पण याला जास्त लागतं, परत जे माल आहे सिमेंट याचा तो पण जास्त लागतो, आणि जे रेट आहे मजुरी तर ते पण याचे जास्त आहेत. तर हा सब आता जवळपास बांधणं झालेलं होतं, त्याच्यानंतर त्याला लोखंडाचं ते थोडंसं त्यालाही जिन्याला जवळपास 3 ते 4 दिवस गेले. आता हे लोखंडाचं चालू आहे बांधणं, हे प्रत्येक असं कापून व्यवस्थित करून वेळ लागतोच, आणि हे काम थोडंसं बारीक होतं. आणि जिना अगदी समोर घेतलेला आहे, जो पोर्च आहे पोर्चमध्ये जिना घेतला आता. आणि मागचा जिना ते बरीच जागा होती तिथे शिल्लक, त्याच्यामुळे बांधकाम पण होऊन गेलं ते, आणि जागा पण उरली, आणि इकडे जिना बसूनही भरपूर जागा उरली, त्याच्यामुळे असं बांधकाम केल्यानंतर पस्तावा येण्यासारखं काही वाटलं नाही. अगोदर असं वाटत होतं की आपण जिना करून राहिलो समोर, आणि तिकडून बांधकाम करायचं आहे, पण कसं होतं आणि काय होतं की असं बऱ्याच वेळा असं होतं की करायला जातो एक आणि होतं भलतंच. तर तसं काही झालं नाही, अगदी व्यवस्थित झालं. इकडे स्लॅब टाकायच्या अगोदर जी लाईट फिटिंग करतात तर ती चालू होती करणं, तर ती आलेली होती भाऊ अगोदरच्या जे जुनं घर आहे आमचं यांनीच केलेली होती, त्याच्यामुळे त्यांनाच बोलवलं. तर जे पोर्चमध्ये स्लॅबमध्ये जे लाईट असतात तर ते त्याची फिटिंग चालू होती करणं इकडे. त्याच्यानंतर पोर्चमधला स्लॅब झाला, टॉयलेट बाथरूमवरचा पण स्लॅब झाला, जो जिना आहे जिना पण म्हणजे ते स्लॅबसारखं माल वगैरे टाकून ते पण व्यवस्थित झालेलं आहे. आणि इकडे आता ही गच्चीवरची ही डिझाईन आहे, तर ही जी भिंत होती मधली सिंगल भिंत होती तर ती काढणं सुरू आहे. आणि इकडे हे जे टॉयलेट बाथरूमच्या वरचं जे बांधकाम आहे ते चालू होतं करणं. आणि हे सुट्टीच्या दिवशी यांचं हे असं चालूच असायचं, तर बोलणं गप्पाही होत होत्या आणि कामही चालू होतं. तर ही समोरची डिझाईन होती, खूप सुंदर डिझाईन होती. मी सर्व घर दिवाळीमध्ये दाखवलं होतं एका, पण अंधार होता तेव्हा तर असं व्यवस्थित नाही दिसलं. आणि यावेळेसही पूर्ण घराचा व्हिडिओ काढणं काही म्हणजे आठवणच नाही ती. तर इकडे आता हा जिना झालेला आहे, वरचं बांधकाम पण 4-4, 5-5 फुटावर म्हणजे बरंच बांधकाम झालं आहे, खिडक्या वगैरे ह्या. तर हे वर चालू आहे आता बांधकाम, खाली जे आहे खालचं जे घरामधलं होतं ते बाजूला ठेवलं, कारण वरचं करून घेतलं अगोदर आणि ते शेवटी ठेवलं. म्हणजे सुरुवातीपासूनच जर आतलं करत बसलो असतं तर धूळ आणि ते जास्त झालं असतं, त्याच्यामुळे असं ठरलं की अगोदर आता वरचं कम्प्लीट करून टाकू आणि वरचं कम्प्लीट झाल्यानंतर खाली ये. तर वर पण टॉयलेट बाथरूम ते पण वेगवेगळे सेपरेट, कारण बऱ्याच ठिकाणी असं कॉमन करतात वर करायचं असलं की, पण कॉमन नाही आहे हे वेगवेगळे आहे. तर ही छोटी रूम आणि एक मोठा हॉल, दोन रूम काढायच्या होत्या वर. आणि पूर्ण पाणी साचलेलंच होतं, आता हे पाणी देणंही सुरू होतं आणि पाऊसही सुरूच होता तेव्हा, बऱ्यापैकी पाऊस होता. आणि हा इकडे आता हा मोठा हॉल आहे. तर हे दरवाज्याच्या याच्यापर्यंत आलेलं होतं बांधकाम मला वाटतं, काही बाजूचं राहिलं काही बाजूचं झालेलं होतं. आणि या बांधकामाला जी वीट वापरली आम्ही ती टेबल वीट आहे, पूर्ण बांधकामाला तीच वापरली. ही थोडी वीट जी आहे ही महाग मिळते आणि जी छोटी असते ती स्वस्त असते. तर विटांमध्ये पण प्रकार आहेत, हे आडवे जे बीम आहेत ते पण घेतलेले होते आणि वर जे कॉलम आहेत खाली घेतलेले तेच सरळ सरळ वर चालले. तर इकडे हा मोठा दरवाजा ठेवला आणि त्या बाजूने छोटा दरवाजा आहे. तर जेव्हा मी होम टूर करेन तेव्हा व्यवस्थित तुम्हाला समजून जाईनच. पण हे बांधकामाचा बऱ्याच दिवसाच्या कमेंट होत्या की ताई बांधकाम कशा पद्धतीने काय केलं, तर ते एकदा सविस्तर दाखवा आम्हाला.
आणि हा आडवा बीम घेतला, त्याच्यानंतर जिना अगदी समोर घेतलेला आहे. तर जिकडे तिकडे विटा, सिमेंट, त्याच्यानंतर गिट्टी, रेती हेच होतं. झाडायचं पण म्हणजे झाडू पण शकत नव्हते बाहेरचं मी. आणि हा जो स्लॅप आहे हे सेंटरिंग, हे त्यांनी जेव्हा वरचं पूर्ण बांधकाम झालं तोपर्यंत हे सेंटरिंग काढलेलं नाही, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की वर जेव्हा बांधकाम करतात तेव्हा थोडीशी दणापट होते, म्हणजे सिमेंटच्या थैल्या पटल्या जातात, तर कधी रेती टाकल्या जाते, तर कधी विटा टाकल्या जातात, तर त्याच्यामुळे खालचं जे स्लॅप आहे त्याला काही व्हायला नको. तर त्याच्यामुळे त्यांनी जे खालचं सेंटरिंग आहे ते जेव्हा वरचा स्लॅब झाला, वरचा स्लॅब झाल्यानंतर वरचं सेंटरिंग काढलं, त्याच्यानंतरच त्यांनी खालचं सेंटरिंग काढलं, तोपर्यंत काढलेलं नाही. आणि हे आता स्लॅबचं स्लॅबचं की कॉलमचं काहीतरी चालू होतं हे इथे, तर हे वर पण सेंटरिंग बांधणं चालू होतं. आणि या पद्धतीने अशा विटा टाकलेल्या होत्या जायला यायला, तर हे दरवाज्याच्या वरचे बीम चालू होते वाटतं करणं, दरवाज्याच्या वरचे जे बीम आहे ते टाकणं चालू होते, बांधणं सुरू होते. आणि जे सज्जे आहेत दोन रूममध्ये दोन काढून घेतले, दरवाजे हे ते जे सविस्तर आहे ते तुम्हाला जेव्हा होम टूर करेन तेव्हा असणार आहेच, फक्त हे आता बांधकाम कसं केलं हे आहे. आणि टॉयलेट बाथरूमवरचा स्लॅब ते ठोकणं सुरू होतं, हे टाकणं सुरू नव्हतं. आणि जी वरची टॉयलेट बाथरूम आहे ही थोडी छोटी आहे, जास्त मोठी नाही. वर कमोडचा घेतलेला आहे टॉयलेट आणि साधं बाथरूम आहे. आणि संध्याकाळची म्हणजे ते जे मिस्त्री लोक आहेत ते गेल्याच्यानंतरच मी शूट करत होते, ते असताना काही म्हणजे त्यांच्यामध्ये जाऊन आपण शूट करत बसा तेही चांगलं नव्हतं वाटत. आणि ते जर समजा दुसऱ्या कामात असतील तर इकडे जाऊन नंतर करत होते, कारण हे विटाचं हे जे बांधकाम आहे हे कधी म्हणजे वीट पडेन किंवा आता हे लाकडं चालू होते, सेंटरिंग चालू होती ठोकणं, एखादी बनली किंवा काही कधी काही पडेन सांगता येत नाही, तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नाही गेलेलं ना, तेच चांगलं. आणि गच्चीवरचं जे बांधकाम आहे ती अर्धी गच्चीच बांधकाम चालू आहे, बाकीची अर्धी तशीच आहे, कारण बरंच काम पडतं, वाळवणं आहे किंवा काही आपण कपडे वाळू घालतो, बरेच कामासाठी गच्ची पाहिजेच. आणि तिसऱ्या याच्यावर जायचं म्हटलं की इतक्या लांब कोणी जाणारही नाही, त्याच्यामुळे अर्ध्या गच्चीवरचंच बांधकाम आहे आणि अर्धी गच्ची तशीच ठेवली, वाळवणं किंवा काही आता कोरड्या पापड आपण सर्वच करतो, तर त्याच्यासाठी जी उन्हाकडची गच्ची आहे ती तशीच ठेवली.